सोलापूर शहरातील चोरींची घटना या नित्य नियमाने विविध ठिकाणी उघडकीस येत आहेत. चोरी झाल्यानंतर पोलीस पथक पुढचं कार्यवाही करत आहेत. या महिन्यात जेल रोड हद्दीत दोन चोऱ्या या भगवान बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या गरीब झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही चोरीच्या घटनेत लाखोंचा ऐवज आणि मौल्यवान वस्तू चोरीस गेली आहेत. पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू हे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी रविवारी गेले असताना त्याच रात्री त्यांच्या घरी चोरी झाली आणि रविवार पेठेतील बालाजी पवार हे सुद्धा रविवारी बालाजीला गेले, त्याच रात्री त्यांच्या घरी चोरी झाली. ह्या दोन्ही घटना समान असल्या तरी हे दोघे भगवान बालाजीला गेल्यानंतरच त्यांच्या घरी चोरी झाली हे विशेष. यावरून सोलापुरातील रहिवाशांनो सावधान, या दोन्ही घटना भगवान बालाजींच्या दर्शनासाठी गेलेल्या घरीच चोरी झाली आहे. ज्या भक्तांना तिरुपती बालाजीला जायचे आहे त्यांनी आपल्या निवासस्थानी एखादा सदस्य किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना वास्तव्यास ठेवा. आपण आपली जबाबदारी पूर्ण करा आणि चोरीपासून सावध राहा. आता हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडीत आपणाला गाढ झोप लागते, चोरटे याच संधीचा फायदा उठवतात. तरी नागरिकांनो आपल्या घराची आपणच संरक्षण करा.